शाळा हे असे ठिकाण आहे की समग्र जीवनासंबंधी जीवनाच्या संपूर्णतेसंबंधी जेथे शिकता येते. नवी संस्कृती नवा माणूस निर्माण करण्यात शिक्षणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुक्त आणि निर्भय मनाच्या व्यक्ती निर्माण करणे हा खरा शिक्षणाचा हेतू. अशा व्यक्तीच समाज जीवनात सहकार्य आणि सुसंवाद निर्माण करू शकतात. परंतु आज काही वेळा शिक्षण कसा विचार करावा हे नव्हे तर काय विचार करावा हे शिकवण्याचे साधन बनत आहे. आपले शिक्षण केवळ ज्ञान संपादन करणे एवढेच झाल्यामुळे ते आपल्याला अधिकाधिक यांत्रिक बनवत आहे. आपली मने अधिकाधिक संकुचित मर्यादित आणि अपूर्ण बनवली जात आहेत. जगातील सर्वोत्तम पेशात काम करणारे शिक्षक ज्यांच्यापासूनच खऱ्या शिक्षणाचा प्रारंभ होतो. म्हणून स्वतःच्या मनोविश्वाची घडण शिक्षकाला समजली पाहिजे. वेगवेगळ्या शिक्षण पद्धतीचे साचे वापरणाऱ्या मोठ्या शाळांपेक्षा जिथे आकलन झालेले शिक्षक व थोडी मुले आहेत ती शाळा महत्त्वाची आहे. खरा कलावंत एक वेळ उपाशी राहील पण आपले कलानिर्मितीचे कार्य सोडणार नाही. खऱ्या शिक्षकाचे अशीच असते. शिकवणे हे त्याच्या बाबतीत तंत्र नसून ती त्याच्या जीवनाची रीत असते. शिक्षणाविषयीची अशा तऱ्हेची ज्योत जोपर्यंत अंतःकरणात पेटली नाही तोपर्यंत शिक्षकाच्या व्यवसायात कोणी पडू नये. ज्या शिक्षकाच्या मनात नवनिर्मितीची प्रेरणा निर्माण झाली असेल तो कुठेही तंत्राची साची शोधत बसणार नाही. आपल्या प्रेरणेतूनच तो तंत्र निर्माण करेल. खऱ्या अर्थाने सुसंस्कृत आणि शांततामय अशी समाजरचना निर्माण करण्याची जबाबदारी शिक्षकावर आहे. हे सामाजिक परिवर्तन घडवून आणण्याची फार मोठी संधी शिक्षकाला लाभलेली आहे. खरा शिक्षक आंतरिकदृष्ट्या समृद्ध असल्यामुळे सत्तेच्या किंवा बाह्य ऐश्वर्याच्या शोधात कधीच नसतो. शिक्षण व्यवसायाकडे सत्ता प्रतिष्ठा मिळवण्याचे साधन म्हणून तो पाहत नसल्यामुळे कुठल्याही समाजाचे वा सरकाराचे वर्चस्व त्याच्या मनावर चालू शकत नाही. सुसंस्कृत समाजरचनेत शिक्षकाचे स्थान महत्त्वाचे आहे. कारण खरी संस्कृती तंत्रज्ञेच्या किंवा तंत्रज्ञानाच्या कौशल्यावर उभी नसून खऱ्या शिक्षकावरच उभी असते. प्रत्येक विद्यार्थी ही अनन्यसाधारण अशी व्यक्ती असते म्हणून तिची कुणाशीही तुलना करण्याजोगी नसते. या दृष्टीने जेव्हा शिक्षक विद्यार्थ्याकडे पाहू लागेल तेव्हा कुठल्याही विशिष्ट पद्धतीची किंवा व्यवस्थेची त्याला गरज उरणार नाही. विद्यार्थ्याला संस्कारबद्ध करत राहणारे जे बाह्य व आंतरिक प्रभाव असतात त्यांच्या स्वरूपाचे आकलन करून घेण्यास त्याला मदत करणे एवढे शिक्षकाचे कार्य राहील. विद्यार्थ्याला एकदा असे आकलन झाले की आपल्या पुढील गुंतागुंतीच्या जीवनाचा सामना तो सुज्ञपणे व निर्भयपणे करू शकेल आणि हे फार मोठी जबाबदारी शिक्षकावर आहे. मी मनीषा गुरव, एक शिक्षिका, हे मी नेहमी लक्षात ठेवेन.